शिट यार, आज एकतर उठली पण लेट आणि कॉलेजला जायला पण उशीर होते. आणि हा व्हाईट टॉप आईने कुठे ठेवलाय काय माहिती. हे प्रत्येक वेळेस माझ्याच बाबतीत असं का घडत? कदाचित आईने ना चिंकीच्याच कपाटात ठेवला असेल. आई पण ना. लिपस्टिक कुठे तडमडली आता? नेमकी वेळ झाला ना एक एक वस्तू गायब होत जातात. ए आई, तू माझी लिपस्टिक बघितली का ग? शिट यार, जर चिंकीने लिपस्टिक नेली असेल ना तर ती गेली. जाऊ दे, जाते मी. आई डब्बा आणून दे माझा, उशीर होतोय मला. आई, आणि आई ऐक प्लीज, माझे कपडे ना माझ्याच कपाटात ठेवत जाग. आणि ना चिंकीला पण जरा समजून ठेव, माझ्या कोणत्याच वस्तूला अजिबात हात लावायचा नाही. मी काय तुझ्यासोबत बोलत बसलीये? चल बाय, येते मी, उशीर होतोय. अगं चिंकी, हे काय करून ठेवलंयस? अगं एवढी सुंदर दिसतेस ना की तुला बघून एखादा पळून जाईल. मी मेकअप केला तुझ्याशी करते ना अगदी तसाच. पहिले तोंड धुतलं, मग ना मी पावडर लावली आणि मग लिपस्टिक पण लावली आणि मग मी ना काजळ पण लावलं. काजळ? अगं वेडे, त्याला लायनर बोलतात, लायनर. हा तेच ते. पण मी किती सुंदर दिसते ना तुझ्यापेक्षा पण सुंदर. अगं एवढी सुंदर दिसतेस ना कि तुला बघून ना रात्रीचा भूत पण पळून जाय. थांब थांब, तुझा एक मस्त फोटो काढते. थांब हा, जा मी ना तुला माझा फोटो काढून देणार. तू सारखी असतेस ना मला. जा. अगं वेडे, मस्ती करत होती ग. चल मस्त तुझा मेकअप करून देते. चल अग, चल. ये दीदी माझा मेकअप करणार. बर चिंकी ऐक ना, मी जरा बाहेर जाऊन येते, मैत्रिणीला भेटून येते. तू घरातच थांब, टीव्ही बघत बस. कोणत्या मैत्रिणीला? बेबीला का? ए गप बस हा. आणि हा ऐक ना, आईला नको सांगू प्लीज. का नाही सांगायचं? तुला जेवढं सांगितलं तेवढं कर ना. तू जर सांगितलं नाही ना, मी तुला तुझ्या आवडीची आईस्क्रीम आणून देईल. हो पण आईला नाही सांगणार ना? नाही सांगणार, प्रॉमिस. ठीक आहे, तू तुझ्या आवडीचं कार्टून बघत बस, मी येते जाऊन. बाय. आई, आई दीदीने फोनची पप्पी घेतली. आई ए गप ग तू, मारेला मी तुला. आई दीदी ना फोनची पप्पी घेते अशी. तुमच्या दोघांचं काय चाललं काही कळत नाही, देवाला शॉक. ए आई नाही ग, हिचं काय ऐकतेस तू? मी ना मोबाईलचे स्पीकर साफ करत होती. ए खोटं बोलतेस तू,
मी बघितलं तुला 4G पप्पी घेताना, खोट बोलतेस. दीदी तू अभ्यास करतेस दिसतय ना, आणि हा आता शांत बस, मला अभ्यास करू दे. ए फॉर एपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट. तुझा पण अभ्यास जोरात दिसतोय. हो बाबा घेतो माझा अभ्यास. चांगलंय चांगलंय. हॅलो, हा बोल ना. मला उद्या पार्टी, ठीक आहे येते मी. बर, हो हो बाय. दीदी पार्टी म्हणजे काय ग? अगं पार्टी म्हणजे आम्ही केक वगैरे कापतो, खातो, पितो, मजा करतो. ए खोट नको बोलू, त्याला तर हॅपी बर्थडे बोलतात. अगं बाया तेच रे, त्यालाच बर्थडे पार्टी बोलतात. दीदी मला पण यायचंय. नाही नाही मला यायचंय, एकदा बोलले ना. नाही सगळे असेच वागतात माझ्यासोबत, मला कुठेच कोणी घेऊन जात नाही. मला पण तुझ्यासारखं फिरायचंय, शिकायचंय. मला पण तुझ्यासारखं मित्र मैत्रिणी पाहिजे. आईला पण मैत्रीण आहे ना, बाबाला पण मित्र आहे, आणि कार्तून मध्ये शिवाला पण मित्र आहे, मोठे पद्मू पण मित्र आहे. मलाच करे नाही का तर आय म्हणते तू खूप स्पेशल आहे. स्पेशल म्हणजे खास, म्हणून मी कुठे जाऊ शकत नाही का? गबरा शांत बस, रडू नको बाळा. मी नेते उद्या तुला पार्टीला. आणि हा तू स्पेशल नाही, खूप खूप स्पेशल आहे. जरी आपण ट्विन्स असलो ना, तरी तू माझ्यापेक्षाही खूप स्पेशल आहे. फ्रेंड्स फ्रेंड्स. दीदी आय लव्ह यू म्हणजे काय? अगं गप ग दीदी, सांग ना. अगं आय लव्ह यू म्हणजे माझ तुझ्यावर प्रेम आहे. अच्छा, म्हणजे तू तुझ्या बेबी फ्रेंडला आय लव्ह यू बोलते? आणि त्या दिवशी बाबा पण आयला, आय लव्ह यू बोलला. अन्ना एक बाबा पण घेतला. गप ग चिंके. आय लव्ह यू दीदी. आय लव्ह यू टू.